मुंबईतल्या मुलुंड टेवनार डम्पिंग ग्राउंडवरच्या घनकचरा व्यवस्थापनासाठी महापालिकेनं अंबरनाथ तालुक्यातल्या करवले गावातली 100 एकर जागा संपादित करायला सुरुवात केलेली आहे. देवनार डम्पिंगमध्ये 70,000 टन घनकचरा टाकण्यात येतो. त्यातील प्रक्रिया करण्यापूर्वीचा काही विशिष्ट वेस्ट आणि प्रक्रिया केल्यानंतर उर्वरित वेस्ट माती, राख तसंच इतर पदार्थ अंबरनाथ तालुक्यातील करवले गावातील डम्पिंगमध्ये टाकण्यात येणार आहेत. तसंच मुंबईतील बांधकामातून निर्माण होणारा वेस्ट देखील या ठिकाणी टाकण्यात येणार असल्याचा प्रस्ताव आहे. महापालिकेनं ही जागा घेतली असून त्याच्या संपादनाच्या तयारीला सुरुवात झालेली आहे. दरम्यान या डम्पिंगला ग्रामस्थांनी मात्र कडाडून विरोध केलेला आहे. आता जवळजवळ मला 72 वय झाले आणि माझे वाड वडील मरून गेले. 100 वर्षाच्या पुढं आमची इथं वाडी आम्ही इथं राहतो आणि हे जर सरकारने जर आमची जागा इथं काबीज करायला जर घेतली तर आम्ही ती कदापि त्यांना घेऊ देणार नाही. आम्ही आमच्या जागेवर कचरा टाकून देणारच नाही आणि नकोच आम्हाला इथं ते कचरा. घरं तोडणार आहेत ना, ते तर आम्ही घेणारच नाही. इथेच मग एक तर आम्हाला काहीतरी म्हणजे मारावं किंवा काहीतरी करावा, एवढंच आमचं सांगणं आहे. सदर डम्पिंग ग्राउंडला आमच्या ग्रामस्थांच्या वतीने तीव्र असा विरोध होईल. हा डम्पिंग ग्राउंड आम्ही होऊ देणार नाही, कारण ह्या ठिकाणी मुंबई महानगरपालिकेचा जो कचरा आणून त्याची जी दुर्गंधी पसरेल त्याचा आम्हाला खूप त्रास होईल.